You have heard that sky is the limit. But I think that there are many limits to us. कारण आपण जर विचार केला की स्काय इज द लिमिट म्हणजे काय, आपण काहीही करू शकतो. पण तसं नाही आहे. माणसाला प्रत्येक गोष्टींमध्ये काही ना काही मर्यादा असतात. काही शारीरिक असतात, काही मानसिक असतात. परंतु त्याचबरोबर आपण मर्यादांचा भान ठेवून सगळ्यात जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी एक प्रोफेशनल टीचर आहे. पहिली ते दहावीपर्यंत शिकवतो. मी माझे काही एक्सपिरियन्स सांगतो. 6 नोव्हेंबर 1990 या दिवशी मला सकाळी एका इमारतीवरून पडून अपघात झाला. अपघातानंतर जेव्हा मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, त्यावेळेला माझ्या फॅमिली मेंबरशी डॉक्टर बाहेर कन्सल्टेशन रूममध्ये चर्चा करत होते. माझ्या एका मित्राने मला आत येऊन सांगितलं की तुला आयुष्यात कधीच चालता येणार नाही हे डॉक्टरांकडून सांगितण्यात आलेलं आहे. मी त्यावेळेला खूपच डिस्टर्ब झालेलो होतो. काय बोलावं ते सुचत नव्हतं. डोळे मिटून फक्त पडून राहिलो. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला माझे ऑर्थोपेडिक सर्जन माझ्या रूममध्ये आले, त्यांनी मला याबद्दल सर्व माहिती दिली की माझे 3 स्पाइन्स डॅमेज झालेले आहेत, स्पायनल कॉर्ड डॅमेज आहे, छातीपासून खाली संवेदना तुला कधीच जाणवणार नाही, चालता येणार नाही. काय बोलावे ते सुचत नव्हतं. डॉक्टरांनी मला सांगितलं एक ऑपरेशन करावं लागेल छोटंसं. ऑपरेशन नंतर मात्र तू चालू शकशील. पण काही दिवस ऑपरेशन झाल्यानंतर ज्या वेळेला माझे डॉक्टर परत माझ्याजवळ आले, त्यावेळेला मी त्यांना विचारलं मी चालू शकत नाही, माझ्या पायात अजून सेन्सेशन नाही आहे. तेव्हा ते बोलले त्यावेळेला फक्त तुझं मन सांभाळावं म्हणून मी बोललो होतो. ठीक आहे, मी त्यानंतर ॲक्सेप्ट केलं कारण पर्याय नव्हता. 22 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. हॉस्पिटलमधून घरी आल्यावर आणि हॉस्पिटलमध्ये एकच परिस्थिती होती की जागेवरून हलताना सुद्धा, एका कुशीवर वळताना सुद्धा दुसऱ्याची मदत घ्यावी लागायची. उभं पण राहता येत नव्हतंच, पण बसताही येत नव्हतं. बसवायचा कोणी प्रयत्न केला, कुशीवर वळवायचा प्रयत्न केला तर पाठीत प्रचंड वेदना व्हायच्या. त्या वेदनांमुळे अक्षरशः असं वाटायचं की आता जगावं की नाही. पण नंतर विचार केला की आपण ॲक्सेप्ट करायलाच हवं. तसंच हळूहळू काही दिवस गेले. पाठ प्रचंड जखमा झालेल्या झोपून त्यातून ब्लीडिंग व्हायचं. पुढे काहीच दिसत नव्हतं. जी काही लहानपणीची स्वप्न होती, लहानपणी मला ऑटोमोबाईल इंजिनियर व्हायचं होतं, एक बिझनेसमॅन व्हायचं माझं स्वप्न होतं, असं वाटलं की ते आता कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. मला लहानपणापासून वाचनाची खूप आवड असल्यामुळे आणि काही मित्र वगैरे त्यांनी पुस्तकं दिलीत वाचायला, पुस्तकं वाचता वाचता भरपूर मोटिवेशनल पुस्तकं वाचल्यावर असं वाटायला लागलं की आपणही आयुष्यात काहीतरी करायला हवं. किती दिवस एका जागी झोपून राहणार? विचार केला की झोपून काय करू शकतो. खूप दिवस विचार केल्यानंतर मनात आलं की आपण झोपल्या झोपल्या लहान मुलांना शिकवू शकतो. म्हणून ॲक्सिडेंट झाला 6 नोव्हेंबर 1990. त्यानंतर 2 वर्षांनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी 17 जून 1992 मी माझ्या श्रीकृष्ण क्लासेस या शिक्षण संस्थेला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त एका ज्युनियर KG विद्यार्थिनीपासून मी शिकवायला सुरुवात केली. माझं शिक्षण फक्त 10वीपर्यंत मराठी मीडियममधून झालेलं. खूप अडचणी यायला लागल्या शिकवताना. ठरवलं की आपण एक शिक्षक म्हणून यांच्यावर सगळ्यांवर मात करायला हवी. इंग्रजी भाषेची तर खूपच अडचण होती. मार्केटमधून त्यावेळेला इंग्रजीची पुस्तके आणली, ती वाचायला सुरुवात केली. त्यातून जवळजवळ 3-4 वर्ष इंग्लिश भाषा शिकण्यात वेळ घालवला. त्यानंतर हळूहळू प्रत्येक वर्षी 1-1, 2-2 वर्ग वाढत गेलो. 1996 मी 10वीपर्यंत शिकवायला सुरुवात केली. हळूहळू वाढवत आता मी MPSC आणि UPSC आवश्यक असणारे जे काय फाउंडेशन कोर्स आहे तो पण सुरू करतोय. याचबरोबर मी काही इंग्रजी भाषेची काही पुस्तकं लिहिली आहेत. छोट्या मुलांसाठी इंग्लिशचे संग्रह लिहिले आहेत, शब्द संग्रह. आता स्वतःचा मी माझी ऑटोबायोग्राफी लिहितो आहे, माय जर्नी विदाउट लेग्स किंवा माय जर्नी विदाउट विंग्स. शिक्षण क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे त्या क्षेत्रात 25 वर्षापासून मी संबंधित आहे. त्या क्षेत्रात अनेक अडचणी पण जाणवल्या मला किंवा त्या क्षेत्रातल्या काही त्रुटी मला जाणवल्या, त्या आज मला तुम्हाला सांगावे असे वाटतं. माझं असं निरीक्षण आहे की अनेक विद्यार्थी जे 90-95% मार्क्स मिळवतात आणि चांगल्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला सुद्धा जातात, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन मग पुढे त्यांना जॉबही मिळतो. पण काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना टेक्निकल नॉलेज 0 असतं किंवा कमी असतं. अर्थात हे मी सगळ्यांच्या बाबतीत बोलत नाही आहे, पण अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांना टेक्निकल नॉलेज नसल्यामुळे इंजिनिअर जरी झाले तरी पण ते जे शिकले तेवढंच इम्प्लिमेंट करू शकतात, त्याच्या पलीकडे त्यांना काही येत नाही, असं मला अनेकांचा अनुभव आहे माझ्या स्टुडंट्सचा. त्या व्यतिरिक्त काही स्टुडंट असे आहेत की ज्यांना 50-55% मार्क मिळतात पण त्यांना टेक्निकल नॉलेज खूप असतं.
यासाठी मी काही उदाहरण देऊ इच्छितो. माझा एक अभिनव नावाचा विद्यार्थी होता जो माझ्याकडे ज्या वेळेला आला, रंगूबाई जुंदेराचा विद्यार्थी, सर्व विषयात फेल झालेला. खूप मेहनत घेतली, सकाळी 7 पासून रात्री 9 पर्यंत तो माझ्या इथे थांबायचा. मेहनत घेऊन दिवस दिवस अभ्यास करून फक्त 55% मार्क मिळाले. पण टेक्निकली नॉलेज खूप होतं. क्लासला येत असताना त्याला रस्त्यात एक कोणीतरी फेकून दिलेलं शेविंग मशीन सापडलं, खराब झालेलं होतं. ते त्याने आणलं आणि बॅटरीवर चालणारा फॅन माझ्यासाठी तयार करून दिला, लाईट गेल्यावर यूज करता येण्यासारखा. शिवाय मी माझा आत्ता एक विद्यार्थी बरोबर आणला आहे, याचं नाव अथर्व आहे. हा एक खूप मेहनत घेतली, खूप अभ्यास केला तरी 55-60% जातो. पण हा 4th-5th त्याला जी काही खेळणी आणून दिली जायची ती तोडायचा फोडायचा, त्यापासून नवीन काहीतरी तयार करण्याचा प्रयत्न करायचा. आणि आता तो स्वतः पेंटवर डिझाईन्स तयार करतो. डिझाईन तयार करून त्याच्या प्रिंटआउट काढून कागदाचे वेगवेगळे डिझाईन्स करून ट्रान्सफॉर्मर्स बनवतो. त्याने आत्ता ही गाडी आणलेली आहे तुम्हाला दाखवायला, हे ट्रान्सफॉर्मरचा रोबोट तयार होतो. ही गाडी आहे, तिचा रोबोट तयार होईल. मला एवढंच सांगायचं आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये 50-55% मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांना अथर्व किंवा अभिनव सारखे जे विद्यार्थी असतात, ज्यांना 50-55-60% खूप मेहनत घेऊन मार्क्स मिळतात, परंतु त्यांना पुढे चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळत नाही. याचं कारण काय तर त्यांना पर्सेंटेज कमी आहे. आणि आय आय टी सारख्या ठिकाणी हे मुलं जाऊ शकत नाहीत, पण या मुलांसाठी काहीतरी आपण करायला हवं. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात इतर गोष्टींचा जर विचार केला तर विद्यार्थ्यांना काही एन्व्हायरमेंटचे प्रोजेक्ट बनवून आणायला सांगितले जातात शाळेतून. विद्यार्थी पेपरवर लिहितात, चित्र चिटकवतात, घेऊन जातात. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा पुस्तकं भरायला सांगितली जातात. त्यातून काय साध्य होणार? त्याऐवजी जर आपण विद्यार्थ्यांना शेतीवर घेऊन गेलो, शेती कशी करतात किंवा हॉर्टिकल्चर असेल, फ्लोरिकल्चर असेल याबद्दल माहिती दिली, ऑर्गॅनिक शेती कशी केली जाते त्याबद्दल माहिती दिली, तर आपला कृषी प्रधान देश असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात त्याबद्दल जागरूकता निर्माण होईल. पर्यावरण विषयक त्याचप्रमाणे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर त्या पुस्तिका भरून काय होणार नाही असं मला वाटतं. त्याऐवजी विविध क्षेत्रात स्ट्रगल केलेल्या लोकांना जर शाळांमधून बोलवलं, त्यांचे स्पीचेस जर मुलांसमोर झाले, तर त्यामुळे विद्यार्थ्यांना बरंच काही कळू शकेल कोणत्या क्षेत्रात जाण्यासाठी काय करावं लागतं. एज्युकेशन फील्ड बरोबरच मी अनेक सामाजिक कार्यांशी पण जोडलं गेलो आहे. एक दिवस 6 महिन्यांपूर्वी अचानकपणे माझ्या एका फ्रेंडनी मला सांगितलं की 4 वर्षाची एक मुलगी आहे, कॅन्सर झालेला आहे, तिला ब्लडची गरज आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून तिला ब्लड अरेंज करून दिलं. त्यानंतर आम्हाला असं वाटलं की सोशल मीडियाचा वापर आपण चांगल्या कामासाठी का करू नये, म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी 6 महिन्यांपूर्वी वेगवेगळे ब्लड ग्रुप स्थापन केले. ब्लड ग्रुपच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 6 महिन्यात 1000 लोकांपर्यंत पोहोचलोय. 1001 लोकांना आम्ही ब्लड उपलब्ध करून दिलंय. त्याचप्रमाणे 5-25 लोकांचे प्राणही आमच्यामुळे वाचलेत. परंतु माझा एवढाच उद्देश नाही आहे. मी चालू शकत नसल्यामुळे किंवा अपंग असल्यामुळे त्या लोकांची फिजिकल आणि मेंटल कंडिशन मला चांगल्या प्रकारे कळू शकते. त्यामुळे मला असं काहीतरी करायचं आहे की त्यांच्यासाठी काही एक क्रिएटिव्ह कार्य करता येईल. कारण अनेक संस्था अशा आहेत की ज्या अपंग लोकांना, अंध लोकांना इन्स्ट्रुमेंट देतात त्यांना आवश्यक असलेले, पण मूळ मुद्दा जो आहे किंवा मूळ गोष्ट आहे ती बाजूला राहून जाते, ती म्हणजे सर्व लोकांना उत्पन्नाचं साधन मिळवणं. त्याद्वारे मी अपंगांसाठी स्किल डेव्हलपमेंट किंवा टेक्निकल नॉलेज देणारी एक संस्था उभी करतो आहे की ज्याच्यातून अंध असतील, अपंग असतील, त्यांना चांगल्या प्रकारे टेक्निकल नॉलेज मिळेल. त्यांनी तयार केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांना मार्केट उपलब्ध करून देण्याचा पण मी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे अनाथाश्रमातून 18 वर्ष झाल्यानंतर मुलांना बाहेर काढलं जातं, हे फॅक्ट आहे. त्यानंतर त्या मुलींनी जायचं कुठे? अशा मुलींसाठी पण आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर माझ्या संस्थेमध्ये माझा असा विचार आहे, अंध असतील, अपंग असतील, लहान बालकं असतील, निराधार स्त्रिया असतील किंवा वृद्ध असतील, सगळ्यांना एकाच ठिकाणी ठेवायचं. एकमेकांच्या मदतीने सगळे मिळून एकमेकांची प्रोग्रेस करू शकतील.